मी तुम्हाला कॉल रेकॉर्ड मी काय मेसेज पाठवलो ते पण तुम्हाला दाखवू शकतो. उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं, सकाळी सविस्तर बोललो, माझ्यावर जी परिस्थिती बितत आहे ते सांगितलं, मी त्यांच्या कानावर सर्व गोष्टी टाकल्या. राऊत विनोद घोसळकर यांच्याशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे 40 वर्षांपासून. घरी आल्यावर परिवार दिसतो, त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचं आहे. मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली, त्या संदर्भात जे काही बोलायचंय ते बोललो. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतलाय. काहीतरी परिस्थिती आहे म्हणून मी हा निर्णय घेतोय, असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी इथून पुढे आपण शिंदे गटाचा भाग असणार असल्याचं जाहीर केलंय. मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. आता त्यांनी स्वतः आपण शिंदे गटाला समर्थन देत असल्याचं जाहीर केलंय. यावेळी ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषद वगैरे मी अट ठेवली नाही, ही अफवा असेल. मी एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असं सांगितलं नाही. मी उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलणार नाही. 40 वर्ष मी पक्षात काम केलंय. मी उपनेतेपदाचा राजीनामा देणार आहे. मेसेज टाकला, एखाद्या प्रसंगानं भेटायची वेळ आली तर मातोश्रीवरही जाईन, असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय. 100% मी तुम्हाला रेकॉर्ड मी तुम्हाला कॉल रेकॉर्ड मी काय मेसेज पाठवलो ते पण तुम्हाला दाखवू शकतो. तुम्ही अडचणीत आहात तर निर्णय घेऊ शकता. असं उगच विनाकर कोणाच्या डोक्यावर चेहऱ्यावर ताण येतो का? राऊत साहेबालाही बोललो, मी भूसागर साहेबांनाही बोललो, स्थानिक आमच्या सर्व नेत्यांनाही बोललो की असं अशी परिस्थिती आहे, मला हा निर्णय करावा लागतो. अडचण कोण निर्माण करत होता? हे मी सांगायची गरज काय? तुम्हाला सर्वांना कल्पना आहे.